आपल्या संस्कृतीत काही विशिष्ट समज आहेत की आपण सत्यनारायण पूजा प्रत्येक वर्षी केली पाहिजे, किंवा वास्तुपूजा किंवा वास्तुशांती केली पाहिजे नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी. कमीत कमी महाराष्ट्रातील लोकांमध्ये आमच्याकडे अशा प्रकारच्या परंपरा आहेत. गृहशांती. No. तुम्ही हे समजावून घ्यायला हवं. जे काही तुम्ही करता, कितीही सत्यनारायण पूजा केल्या तरी फरक पडणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जे असत्य निर्माण करता, कोणतीही सत्यनारायण पूजा तुम्हाला त्यापासून वाचवू शकत नाही. तुम्ही करणारी सर्वात मोठी सत्यनारायण पूजा म्हणजे कमीत कमी तुम्ही स्वतःशी सत्यवचनी राहायला हवं. इतरांशी तुम्ही सत्यवचनी राहू शकत नसाल तर ते मी नजरअंदाज करेन, पण कमीत कमी तुम्ही स्वतःशी 100% सत्यवचनी असलंच पाहिजे, नाही का? आणि ती एक अद्भुत सत्यनारायण पूजा होईल जी लगेच फलद्रूप होईल. असंही तुमची सत्यनारायण पूजा ही काही तुम्ही करत नाही, दुसराच कोणीतरी ती तुमच्यासाठी करतो. कदाचित त्यांना त्यांचा फायदा होईल, पण तुम्हाला त्याचा लाभ होईल की नाही कुणास ठाऊक. सत्यनारायण पूजेच्या दिवशी धुराने तुमचा जीव कासावीस होतो आणि त्यामुळे तुम्हाला सर्दी होते. दुसऱ्या दिवशी तुमचं नाक घसा दुखू लागतात. सामान्यतः सत्यनारायण पूजेने घर धुराने पूर्णपणे भरलेलं असतं. घर धुराने भरतात ना? हो, तर तुम्ही धूर वापरत नाही, पण दक्षिण भारतात भरपूर धूर केला जातो. पण आता ते कमी कमी करत आहेत, पण पूर्वी सत्यनारायण पूजा अतिशय धुरकट असायची. आणि जर सत्यनारायण हुशार असेल तर तो तिथे जवळपास येणारच नाही. तुम्ही सत्यवचनी बना हे सर्वात मोठं सत्यनारायण व्रत जे तुम्ही घेऊ शकता, की तुम्ही सत्यनारायणाचं स्वरूप धारण करता, कमीत कमी स्वतःबरोबर, जगाबरोबर जर शक्य नसेल तर किमान स्वतःशी सत्यवचनी व्हा. जगाबरोबर देखील तुम्ही ते करू शकता आणि ते विलक्षण होईल, पण जर ते शक्य नसेल तर किमान स्वतःसोबत पूर्णपणे सत्यवचनी व्हा. तुम्ही पहाल जीवन अतिशय सुंदर बनेल. आता तुम्ही वास्तूबाबत बोललात, मला माहीत नाही तुम्ही कोणत्या संदर्भात बोलत आहात, जी ग्रहप्रवेशा दिवशी केली जाते त्या पूजेविषयी की एखादी इमारत विशिष्ट प्रकारे बांधण्याबद्दल. गृहप्रवेश ही एक गोष्ट झाली. हे पहा, जेव्हा एखादी नवीन इमारत बांधली जाते तेव्हा नेहमीच नाही, कधी कधी जेव्हा नवीन इमारती बांधल्या जातात तेव्हा काही विशिष्ट नकारात्मक हवा त्यात अडकून राहू शकते काही विशिष्ट कारणांमुळे. म्हणून त्यामागची कल्पना अशी होती की होम जप मंत्रघोष वगैरे करून एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, आणि होमात सुद्धा काही परिणाम होतो, अग्निहोत्री आणि इतर गोष्टी ज्या ते करतात, त्याने एक वातावरण विशिष्ट प्रकारे शुद्ध केलं जायचं. याहूनही महत्वाचं म्हणजे तुम्ही एका नवीन जागेत जात आहात आणि तुम्ही अजून अशा अवस्थेत पोहोचले नाही आहात की अशा गोष्टी तुम्हाला प्रभावित करू शकणार नाहीत. जागृतीच्या अशा अवस्थेत नाही आहात की तुम्ही त्याकडे पाहिलं की तुम्हाला नक्की कळतं ते काय आहे. म्हणून नवीन जागेत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला मनोधैर्य उंचावण्याची देखील गरज भासते, कारण तुमची मूलभूत भावना ही भीती आहे. कृपा करून जरा याकडे बघा, तुमची सर्वात मूलभूत भावना म्हणजे भय. म्हणून एखादी अगदी छोटी गोष्ट सुद्धा तुमचं संपूर्ण आयुष्य अस्तव्यस्त करू शकते. अचानक तुमची अशी समजूत होते की तुम्ही ह्या नवीन घरात आलात, मग ते कदाचित पेंटिंगच्या वासामुळे असो किंवा इतर कशामुळे, तुम्ही झोपू शकत नाही आणि आता तुम्ही विचार करू लागता हे काय, जुन्या घरात मी व्यवस्थित झोपत होतो, हे नवीन घर कदाचित भूत, असं झालं की तुम्ही संपलात. बरेच लोक स्वतःला एका विचारातून आपली सुटका करून घेऊ शकत नाहीत, तोच विचार पुन्हा पुन्हा विचार करत बसतील आणि स्वतःला संपवून टाकतील. म्हणून यासारख्या काही गोष्टी साफ केल्या जातात आणि त्यामागे थोडंसं विज्ञान सुद्धा आहे. विशिष्ट ध्वनींचे उच्चारण आणि गंध ते एक विशिष्ट वातावरण निर्माण करतात आणि तुम्ही तो कोहळा बांधता, कारण तो ऊर्जेनं भरलेला असतो, प्राण ऊर्जेनं तो स्पंदित होत असतो. हळूहळू त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा पसरू लागते, पण जर तुम्ही त्याचे सेवन केलं तर ते फारच चांगलं. हे संपूर्ण विज्ञान मंदिर उभारणीच्या स्वरूपात अगदी शिखरावर होत. हे पहा, तुम्ही हे समजावून घ्यायला हवं, भारतीय मंदिर कधीही एक उपासनास्थान किंवा प्रार्थनास्थळ म्हणून बांधली गेली नव्हती. जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात तर परंपरेनुसार तुम्हाला प्रार्थना करा म्हणून कुणी सांगत नाहीत, किंवा तुमच्या आयुष्यातले अडथळे कसे दूर करावेत यासाठी देवाला विनंती करायला कोणीही सांगत नाही. तुम्हाला नेहमीच असं सांगितलं गेलं होतं की जर तुम्ही मंदिरात गेला तर तिथे थोडा वेळ तुम्ही बसलं पाहिजे, नाही का? कारण ही ठिकाणं ऊर्जेची केंद्र होती, ती प्रार्थना स्थळं नव्हती.
असं कोणतंच भारतीय देऊळ नाही जिथे कोणीतरी सामुदायिक प्रार्थनेचं नेतृत्व करतो, नाही का? इतर कोणतं प्रार्थना किंवा उपास्थान असेल तर कोणीतरी सामुदायिक प्रार्थनेचं नेतृत्व करतो, पण भारतीय देवळांमध्ये असा काही प्रकार नसतो. कारण भारतीय मंदिरं एक प्रार्थना स्थान म्हणून नव्हे तर ऊर्जेची शक्तिशाली केंद्र म्हणून उभारली गेली होती. तुमच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तिथे जाऊन स्नान करता, थोडा वेळ तिथे बसता आणि मग बाहेर जाऊन जगात तुमचा व्यवहार करता. हे जणू लोकांचं सार्वजनिक बॅटरी चार्ज करण्याचं ठिकाण आहे. आणि असंही म्हणतात, जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तर तुम्हाला दररोज मंदिरात जाण्याची गरज नाही. तुम्हाला हे माहिती आहे का? माहिती आहे का तुम्हाला हे? जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांना दररोज मंदिरात जाण्याची गरज नाही. का? कारण त्यांच्याकडे स्वतःची ऊर्जा चार्जिंग यंत्रणा आहे. आता तुम्ही तुमचा प्राणायाम करता, ध्यानधारणा करता, ह्या सगळ्या स्वयं ऊर्जा चार्जिंग यंत्रणा आहेत. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी जाऊन चार्जिंग करण्याची गरज नाही. पण इतर जण तुमच्याकडे तुमचं स्वतःचं खासगी चार्जर नाही म्हणून तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाता आणि स्वतःला चार्ज करता. तुम्ही पाहिलं असेल मंदिराचा आकार, त्याच्या बाहेरील परिक्रमा, पवित्र गाभारा, आकार आणि विस्तार, मूर्तीची रूपरेषा आणि त्याचा आकार, मूर्तीने धरलेली मुद्रा, यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी वापरलेले मंत्र, जर या सर्व गोष्टी योग्यरित्या जुळल्या तर त्याभोवती एक शक्तिशाली ऊर्जेचं क्षेत्र असेल. तुम्ही फक्त तिथे जा आणि बसा आणि ती ऊर्जा आत्मसात करा. ही काही तिथे थांबून बडबडण्याची वेळ नाही, किंवा इतर जण तसं करत असतीलही, पण तुम्हाला मात्र तिथे शांतपणे बसायचंय आणि तिथे काहीतरी असल्यास ते आपल्याला आत्मसात करायचंय. बहुतेक मंदिरं आपण नष्ट केली आहेत कारण त्यांची योग्यरित्या काळजी वाहून त्यांना टिकवून ठेवणं आपल्याला आता माहीत नाहीये. त्यासाठी लागणारी कटिबद्धता, समर्पण, त्यामागचं विज्ञान, हे सगळं आपण हरवून बसलोत. अशी पुष्कळ शेकडो मंदिरं मृत पावली आहेत, आता उरलेत ते फक्त दगड. मंदिर उभारणं हे दगडाला दिव्यत्वात रूपांतरित करण्याचं विज्ञान होतं, पण जर तुम्ही जागरूक नसाल तर तुम्ही दिव्यत्वाला पुन्हा दगडात रूपांतरित कराल. दगडाला दैवी रूपात कसं घडवायचं याचं एक विस्तृत परिपूर्ण विज्ञान आहे. ते अशा प्रकारे ऊर्जित करायचं की ते तुमच्याही पेक्षा खूप उच्च शक्यता निर्माण करू शकेल, पण ते तुम्ही सहज नष्ट करू शकता. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ध्यानलिंगाचं माहितीपत्रक मिळालं असेल, किंवा त्याची छायाचित्र जर तुम्हाला पाहायची असतील तर बाहेर एक पुस्तक ठेवलंय. ध्यानलिंग तुम्ही या आणि बसा हे मंत्रघोषाने नव्हे तर प्राणप्रतिष्ठित ऊर्जेनं ऊर्जित केलं गेलंय. यासाठी आम्हाला प्रचंड प्रमाणात कार्य करावं लागलेलं आहे. खरं पाहता आता जे काही कार्य मी करत आहे हे माझं काम नाही. माझा हा जन्म मुळात फक्त ध्यानलिंग प्रतिष्ठापनेसाठी झालेला आहे, पण इतर काही गोष्टींमुळे मी या वेगवेगळ्या कार्यात गुंतलोय. काही काळासाठी थोडा वेळ असंच काहीतरी निरर्थक गोष्टी करतोय, नाहीतर माझं मूलभूत कार्य फक्त ध्यानलिंग प्राणप्रतिष्ठित करून जाणं एवढंच होतं. ध्यानलिंग प्राणप्रतिष्ठेनंतर राहण्याचा माझा हेतू नव्हताच मुळी. प्राणप्रतिष्ठेनंतर जगाचा निरोप घेणं हे निश्चित होतं, पण काही कारणास्तव मला थांबावं लागलं आणि गोष्टी घडत आहेत. ध्यानलिंग तुम्ही फक्त प्रवेश करा. तुम्हाला कुठल्या शिवावर किंवा इतर कोणत्याही देवी देवतांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तिथे जाऊन बसायचं आहे. हे एक सर्वधर्म मंदिर आहे, म्हणूनच सर्व धर्मांची लोक तिथे येतात. जाऊन तिथे फक्त बसा, ते तुम्हाला तुमच्या मेरुदंडाच्या मुळापासून हलवेल. इतकी त्याची कंपने शक्तिशाली आहेत, कारण ते अशा प्रकारे प्राण प्रतिष्ठित केलं गेलंय म्हणून तुम्ही ते नष्ट करू शकत नाही. ते आता काही दगडी लिंगावर अवलंबून नाहीये. दगडी लिंग फक्त एक बाह्य आवरण म्हणून वापरलं गेलंय ऊर्जा लिंग निर्माण करण्यासाठी. आणि एकदा का ते सक्रिय झालं की मग हवं तर आपण दगडी लिंग काढू शकतो आणि तरीही त्याची शक्ती घटणार नाही. सात चक्र योग्यरित्या प्रस्थापित करून अचूकपणे त्यांना बंदिस्त केले गेले ते शाश्वत आहे. हा ग्रह जरी नष्ट केला तरीही तुम्ही ते रूप नष्ट करू शकत नाही, त्या प्रकारे ते घडवले गेले. योग परंपरेत याचं एक शास्त्र शुद्ध आणि एक अतिशय सखोल विज्ञान आहे हे घडवून आणण्यासाठी. ध्यानलिंग प्राणप्रतिष्ठेच्या प्रक्रियेदरम्यान जी लोक तिथं होती, ज्यांनी हे घडताना प्रत्यक्ष पाहिलं, तुमचा विश्वास बसणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी तिथं घडल्या, आता सध्या तुमची ऊर्जा तुमच्या शरीराशी एवढी घट्टपणे जडलेली आहे की तुम्ही त्यापासून फारच थोडं काही करू शकता. जर तुमचा शरीराशी असलेला संपर्क कमीत कमी झाला तर तुम्ही बरंच काही करू शकता. हे म्हणजे असं समजा की तुम्ही काही कुंभाराचा चिखल घेतला आणि त्यापासून 10 मातीची भांडी बनवलीत, पण अजूनही तुम्ही त्यांना भाजलं नाहीये, अजूनही ती ताजी आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना चुरगळून त्याचा चिखल करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवा असेल तर त्यापासून 12 भांडी बनवू शकता, हवं तर 20 भांडी बनवू शकता, कारण तो चिखल अजूनही लवचिक आहे म्हणून त्यावर पुन्हा तुम्ही कार्य करू शकता. तर समाधी अवस्था म्हणजे पुन्हा त्या स्थितीत जाणे जिथे ही माती पुन्हा लवचिक झालेली आहे आणि तो बाहेरकडून त्याला हवा तो आकार आणि रूप देऊ शकता. साधारणतः जेव्हा लोक समाधी अवस्थेत असतात आपण त्यांना सुरक्षित ठेवतो, आपण त्यांना अतिशय सुरक्षित वातावरणात ठेवतो, कारण अगदी छोटासा व्यत्यय जरी आला तर ते शरीर सोडून जाऊ शकतात. कोणी एखाद्या समाधीच्या सखोल अवस्थेत असेल आणि तुम्ही फक्त असं जरी केलं तर ते शरीर सोडून जाऊ शकतात, कारण ते इतकं सूक्ष्म आणि अतिशय नाजूक आहे
की अगदी छोटासा व्यत्यय जरी आला तर ते शरीर सोडून जाऊ शकतात. म्हणून लोकांना त्या अवस्थेत प्रस्थापित करणे आणि तरी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहायला शिकणे याचं प्रचंड प्रमाणात प्रशिक्षण घ्यावं लागतं. ही परिस्थिती हळूहळू तयार करायला मला 20 वर्ष कार्य करावं लागलं, योग्य प्रकारचे लोक शोधणे आणि त्या सर्वांना एकत्र आणणे आणि हे घडवून आणणे. याचा अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे, आयुष्यात किमान एकदा तरी तुम्ही तो अनुभवलाच पाहिजे. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही पाहिलीच पाहिजे. तुम्हाला कशावरही विश्वास ठेवण्याची गरज नाही, तुम्ही फक्त या आणि तिथे बसा, तुम्ही पाहाल ते तुम्हाला एका वेगळ्याच आयामात घेऊन जाईल.